अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बॉटल आपल्या घरी नक्कीच असतात आपण याचा काही ना काही उपयोग करतो पण आज मी तुमच्या सोबत याचे काही असे भन्नाट आगळे वेगळे उपयोग शेअर करणार आहे जे तुम्ही या अगोदर कधीच पाहिले नसतील यामुळे तुमचे अवघड किचकट कामे अगदी चुटकीसरशी होतील भरपूर पैशांची बचत होईल आणि घरही ऑर्गनाईज होईल चला तर मग व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपला पहिला जो प्लास्टिक बॉटलचा उपयोग आहे त्यासाठी बघा इथे हा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघू शकता कात्रीच्या मदतीने सहज हा भाग कट होतो आणि आता आपण यापासून एक जार कंटेनर बनवणार आहोत तर बघू शकता याला मी असं यामध्ये व्यवस्थित टाकलेलं आहे अगदी सहज यामध्ये हे जातं छोट्या मोठ्या बॉटलच्या तुम्ही अशा जार कंटेनर तयार करू शकता आणि यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला ठेवता येईल हॉस्टेल लाईफमध्ये किरायाच्या घरामध्ये तुम्हाला भरपूर मदत होईल किंवा रांगोळी किंवा इतर काही वस्तू ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता प्लास्टिक बॉटलचा हा उपयोग आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा यानंतर बघा अजून एक प्लास्टिक बॉटल मी घेतलेली आहे आणि त्याचा वरचा भाग असा मी कट केलेला आहे ही थोडी मोठी बॉटल आहे जी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आपल्या घरातलं जे सिंक असतं ते ब्लॉक झालं की एक तर प्लंबरला बोलून याला स्वच्छ करायचं म्हणलं तर भरपूर पैसे जातात वेळ जातो त्यासोबत त्याला स्वच्छ केलं नाही तर यामधून घाणेरडा वास येतो आणि आपलं दररोजचं काम थांबतं तर घरच्या घरी तुम्ही या बॉटलच्या मदतीने अशा प्रकारे तुमचं ब्लॉक झालेलं सिंक सहज तुम्ही ओपन करू शकता स्वच्छता होईल घाण वास निघून जातो आणि अगदी एका सेकंदात आपलं हे काम होतं नक्की ट्राय करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि बघू शकता काही सेकंद आपण ब्लॉक झालेल्या सिंग घरच्या घरी प्लास्टिक बॉटलच्या मदतीने ओपन केलेलं आहे यानंतर आपण जे प्लास्टिक बॉटलचा उपयोग करणार आहोत तो तर अगदी प्रत्येक महिलाला खूपच किचन मध्ये कामी येणार आहे तर आता बघा एक प्लास्टिक बॉटल आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा आपण असा वरचा भाग फक्त कट करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही कोणत्याही इथे बॉटल वापरू शकता या पाण्याच्या नाही इतर इतर कोणत्या बॉटल असतील कोल्ड्रिंकच्या त्या देखील वापरल्या तरी चालतील तसं तर आपल्याकडे भरपूर बरण्या कंटेनर असतात पण बऱ्याच वेळा कंटेनर कमी पडतात अशा वेळेस आपण कॅरीबॅगमध्ये असं सामान ठेवतो किंवा तुम्ही हॉस्टेल लाईफमध्ये बॅचलर असाल किंवा तुम्ही किरायच्या घरामध्ये असाल जास्त सामान घ्यायचं नसेल किंवा प्रवासात देखील तुम्हाला ही ट्रिक काम येईल तर आता बघा एखादी वस्तू आपण जर कॅरीबॅगमध्ये ठेवलेली असेल तर गाठ मारून याला आपण बंद करून ठेवतो जे की गाठ सोडायला बराच वेळ जातो आणि व्यवस्थित ते एखाद्या वेळेस बंद देखील होत नाही काही मुंगी जाण्याची देखील भीती असते तर अशामुळे आपण इथे जर प्लास्टिक बॉटलचा उपयोग केला तर बघू शकता अगदी कंटेनर सारखं प्ला, आपण या प्लास्टिक बॅग ला वापरू शकतो अगदी आपल्या जुन्या प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग करून यामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही सहज ठेवू शकता बाहेर काढू शकता कुठेही ठेवलं तरी दिसायला चांगलं दिसेल आणि वापरायलाही सोपं या अगोदर तुम्ही या प्लास्टिक बॉटलचा असा उपयोग हो, कधी केला आहे का मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा यानंतर आपला जो प्लास्टिक बॉटलचा उपयोग हो आहे त्यासाठी एक प्लास्टिक बॉटल आपल्याला घ्यायची आहे झाकण त्याचा असावं आणि त्यावरती आपण एखाद्या टोकदार वस्तूने अशा प्रकारे छिद्र करणार आहोत टोकदार वस्तूला गरम करून घ्या जेणेकरून झाकणावरती व्यवस्थित बारीक बारीक छान छिद्र पडतात तुम्हाला पाहिजे तेवढे छोटे मोठे छिद्र तुम्ही इथे यावरती पाडू शकता आता आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण विकत घेतो आणि त्यामुळे काम सुरळीत होतात पण घरातीलच जर काही जुन्या वस्तू वापरल्या तर नक्कीच यापासून आपण टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो जसं की तुम्ही आता बघू शकता मी एक स्प्रे बॉटल तयार केलेली आहे जुन्या बॉटलचा उपयोग करून जी की तुमच्या प्लांट्सला पाणी घालण्यासाठी वापरू शकता इतर कोणताही स्प्रे बॉटल सारखा तुम्ही याचा उपयोग करू शकता भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला याचा सहज वापर करता येईल आणि हो यानंतर आपला जो प्लास्टिक बॉटलचा उपयोग आहे तो खूपच भन्नाट आणि किचनमध्ये सर्वात महत्वाचा ठरेल तर यासाठी आपल्याला या बॉटलचे काही झाकण घ्यायचे चार इथे तुम्हाला लागतील आणि बऱ्याच वेळा काय होतं कढई आपण काहीतरी ठेवतो भांड गॅसवरती आणि काही हलवत असताना इकडे तिकडे आपली गॅसची शिगडी हलायला लागते ज्यामुळे काही अंगावर गरम पडण्याची भीती असते त्याचसोबत इकडे तिकडे सरकल्यामुळे कामही व्यवस्थित होत नाहीत तर अशा वेळेस तुम्ही इथे वापरू शकता ही प्लास्टिकच्या बॉटलची झाकणं ज्यामुळे आपली जी गॅसची शिगडी आहे ती इकडे तिकडे सरकणार नाही स्टेबल राहील त्याचसोबत इथे जे पाय आहे त्याचे घाण होतात चिकटपणा येतो ते देखील या झाकणामुळे होणार नाही झाकण तुम्ही खराब झाल्यास फेकून दुसरं वापरू शकता यानंतर बघा प्लास्टिकच्या बॉटलचा मी खालसा भाग असा घेतलेला आहे या ठिकाणी एकतर कात्रीने अशा प्रकारे तुम्ही याला थोडं कट करा छिद्र पाडा किंवा एखाद्या टोकदार वस्तूला गरम करून यावरती तुम्ही बरेच छिद्र पाडून घ्या आता बऱ्याच वेळा काय होतं आपण वॉश पशी आपल्या पशी अशा प्रकारे घासणी किंवा साबण ठेवतो त्यामुळे इथे डाक होतात पांढरट डाग पडतात तर त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा यावरती आपण छिद्र पाडलेले आहेत तर तुमचं जर काही खरकटं असेल तर ते गाळून अशा प्रकारे तुम्ही वेगळं करू शकता जेणेकरून आपलं सिंक ब्लॉक होत नाही आणि वेगळं असं आपण याला बाजूला करू शकतो यामुळे भांडे घासायचं काम देखील तुमचं लवकर होईल यानंतर बघा प्लास्टिक बॉटलचा मी हा वरचा भाग कट करून घेतलेला आहे यापेक्षा तुम्ही मोठा किंवा छोट्या बॉटलचा देखील उपयोग करू शकता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे प्लास्टिकची एक लाकडी दांडी तुमच्याकडे जर अशी प्लास्टिकची लाकडी दांडी नसेल तर तुम्ही पाईप जरी घेतला तरी चालेल किंवा वायपरच्या ज्या दांड्या असतात त्या जरी वापरल्या तरी चालतील ही माझ्या जुन्या वायपरची दांडी आहे तर आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे जुना कपडा असा घ्या मधोमध या दांडी मध्ये असा आपल्याला लावायचा आहे कपड्याचा देखील सेंटर शोधून अशा प्रकारे दांडीच्या वरती ठेवा आणि हे जे प्लास्टिक बॉटल आपण भाग कट केलेला आहे तो अशा प्रकारे यामध्ये आपल्याला व्यवस्थित दाबून बसवायचा आहे छोट्या किंवा मोठ्या प्लास्टिक बॉटलचा हा भाग वायपरच्या दांडीमध्ये अगदी व्यवस्थित फिट होतो आणि बघू शकता हे आपलं एक टूल तयार झालेला आहे जे की आपल्या घरातील दररोज आपलं अवघड किचकट काम सोपं करणार आहे तर आता बघा पावसाळ्यामध्ये इकडे तिकडे ओलं होत राहतं घाण पाय होत राहतात सारखं सारखं फरशी पुसायची म्हणलं तर एक तर आपलं काम वाढतं आणि बऱ्याच जणांना कसं वाकून फरशी पुसायला जमत नाही वयामानाने मना किंवा काही प्रेग्नेन्सी असेल कमरदुखीचा त्रास असेल गुडघे दुखत असतील तर अशा वेळेस त्यांना अगदी उभा राहून फरशी पुसता येईल किंवा फरशीवरील इकडे तिकडे झालेली घाण स्वच्छ करता येईल आता हे एवढा कपडा छान यामध्ये मजबूत बसतो की बघू शकता मी याला किती जरी हलवलं तरी हा कपडा निघणार नाही दररोज फरशी पुसण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता बाजारामध्ये जे फरशी पुसण्यासाठी टूल मिळतात त्यापेक्षा हे कितीतरी चांगलं काम करतं यामध्ये कपडा काढून आपण परत स्वच्छ करून यावरती लावू शकतो कपडा ओला करून देखील मी तुम्हाला इथे दाखवत आहे की सहज आपलं फरशी पुसण्याचं दररोजचं काम सोपं होणार आहे बऱ्याच जणांना बसून फरशी पुसायला आवडतं तर ते नक्कीच बसून फरशी पुसू शकतात ज्यांना जमत नाही ज्यांना इमर्जन्सी आहे ते अशा प्रकारे नक्कीच टूल बनवा ही आहे प्लास्टिक बॉटलची कमाल यामुळे तुमचं फरशी पुसायचं काम नक्कीच सोपं होईल यानंतर बघा इथे मी एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे मीडियम साईजची छोटी मोठी बॉटल तुम्ही घेऊ शकता आणि त्याला आपल्याला खालच्या बाजूला अशा प्रकारे कट करायचं आहे इथे जर तुमच्याकडे एखादी कोल्ड्रिंकची मोठी बॉटल असेल तर अजूनच चांगलं कारण की ती जाड असते अजून व्यवस्थित हे टूल तयार होईल आता बघा हे खालच्या पट्ट्या आपल्याला अशा कट करायच्या आहेत छोट्या मोठ्या पट्ट्या याला तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि बऱ्याच जुन्या वस्तूंचे रिव्यूज बघायचे असतील परत उपयोग करायचे असतील तर चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा असे बरेच वेगवेगळे तुम्हाला युजफुल व्हिडिओज मिळतील तर आता बघा मी याला असं कट केलेलं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लाकडी दांडी आणि तुम्ही इथे कोणतीही लाकडी दांडी किंवा पाईप वापरू शकता आता बघा हा प्लास्टिकचा भाग जो आहे तो आपण यामध्ये अगदी सहज फिट करू शकतो यामध्ये असं लावायचं आणि आता आपला जिथे हात पोचू शकत नाही तिथे हे जाऊन स्वच्छता करेल जसे की आपल्या घरातील बरेच अशा जाळ्याचे ठिकाणं असतात जे आपल्याला काढायचे म्हणलं की खुर्चीवरती टेबलवरती किंवा एखाद्या स्टूलवरती चढून हे स्वच्छता करावी लागते जे की पडण्याची देखील भीती असते पण या प्रकारे तुम्ही अगदी सहज फरशीवरती उभा राहून ही स्वच्छता करू शकता आणि त्याचसोबत कुठे तुमचा हात पोहोचत नसेल बेडच्या आजूबाजूला कपाटाच्या साईडला तर तिथे देखील तुम्ही याला टाकून अगदी जाळीयाळी काढू शकता कचरा असेल तो काढू शकता झाडू वापरायची देखील तुम्हाला गरज पडणार नाही अशा प्रकारे आपलं घर अगदी स्वच्छ होईल एका प्लास्टिक बॉटलच्या वापराने नक्कीच तुम्ही पण अशा प्लास्टिक बॉटलचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करा जेणेकरून अवघड किचकट कामं सोपी होतील भरपूर पैसे वाचतील आणि तुम्हाला सर्वात जास्त प्लास्टिक बॉटलचा कोणता उपयोग आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते धन्यवाद